करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नाही, माझा प्रयत्न नेहमीच आहे, परंतु आता तुम्ही प्रयत्न केला तर होऊ शकेल. वारंवार शिवसेना आणि भाजपा यावी अशी चर्चा तुमच्या माध्यमामध्ये, कोण नेमकं ऐकत नाही? तो म्हणूनच ऐकत नाही तो उद्धव ठाकरे. माझी इच्छा आहे, पण त्यांची इच्छा असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जर बॅक टू पॅव्हिलियन शिवसेना होत असेल तर आम्हाला आनंद आहे, आणि शिवसेना आमचा गेले अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे. त्यामुळे 2.5 वर्षाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे हातातून सरकार आपल्या काय गेलेलं आहे. आणि मागच्या वेळेला सुद्धा आपल्याला माहीत आहे की 2014 BJP 122 जागा मिळाल्या, 10-12 अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माननीय शरद पवार यांनी जाहीर केलं की आमचा बाहेरून BJP पाठिंबा राहील. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं सत्तेवर, आणि 1 महिन्यानंतर पुन्हा शिवसेना सत्तेमध्ये आली होती. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला हेच म्हणजे 2014 हे नंतर आले, तर आता 2019 नंतर येतील अशी अपेक्षा BJP होती की काँग्रेस काय पाठिंबा देणार नाही आणि त्यामुळे यांची काय मेजॉरिटी होणार नाही. त्यामुळं त्या पद्धतीनं बघूया काय होतं. या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे चर्चा काय झालेली नाही, पण मी जाहीर चर्चा केलेली आहे. साहेब, तालिबान